ही सभा होऊ द्यायची नाही असं त्यांचा राजकारण चाललंय. या दोघांचंही घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं. आणि मग कोणातरी उचकवायचं, कोणातरी बोलायचं, तो चुकून निवडून आलेला त्या ठिकाणी तो इम्तियाज जलील त्या ठिकाणी बसला. 17 दिवस त्या ठिकाणी त्याला बसू दिलं. आज आमचे पोलीस त्या ठिकाणी गाड्या अडवतात, पण इकडे मात्र 17 दिवस त्याला काहीच केलं नाही. रात्रभर ढिंगाणा चालला, लाऊडस्पीकर चालला, 10 च्या नंतर लाऊडस्पीकर लावता येत नाही. ढिंगाणा केला त्यांनी तिथं, पण पोलिसांनी काही नाही, कारण पोलिसाचा दबाव होता नागपूरवाल्यांचा. आणि मग असं असं जर असेल तर त्या ठिकाणी मुद्दाम वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. इकडे दुसरी यात्रा काढायला लावली, त्यांना वेगळं त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. पण हिंदू आणि मुसलमानांमध्ये भांडणं लावायचे, दलित सवर्णामध्ये भांडणं लावायचे, हा ह्या सरकारचा भिन्न गटाचा त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे. म्हणजे आमचा आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल आपल्या सर्वांना, ही वज्रबूट आपल्या या मान्यवर नेत्यांच्या बरोबर, मान्य उद्योजींच्या बरोबर तिथे आहे. हे होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नाटके केले. अनेक जण त्या ठिकाणी, आता आज मला सांगा सावरकरांची जयंती का पुण्यतिथी आहे, नाही, पण आपला त्या ठिकाणी मुद्दाम आपले सगळे लोक त्या ठिकाणी इकडे यायला लागले, गाड्या यायला लागले, पार्किंग